अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराचा निषेध करत या निषेधाचे निवेदन जामनेर तालुका चर्मकार समाज बांधवांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिले। पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील 12 वर्षीय बालिकेवर झालेली ही घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळी माफ असणारी आहे। या घटनेतील काही आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींना त्वरित अटक करून सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून पीडितेस लवकरात लवकर न्याय मिळावा। याशिवाय पीडित व तिच्या कुटुंबियांना योग्य ती शासकीय मदत त्वरित मिळावी अशा मागण्या चर्मकार समाज बांधवांच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। येथील कळमसरा या गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला, त्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज चर्मकार बांधवांनी या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। तर यांनी जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये काय अशी मागणी केलेली आहे त्याबद्दलची प्रतिक्रिया आपण या समाज बांधवांकडनं जाणून घेणार आहोत। कळमसरा तालुका पाचोरा येथे एका चर्मकार समाजाच्या मुलीवर 8 नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला। त्याबाबतीत 14 तारखेला ज्या टायमाला हा खुलासा झाला, 14 तारखेला तो किस्सा घडला। त्या रात्री 3:30 ते 3:30 त्या मुलीला महिलांच्या संडाशीजवळ आणून टाकलं। ज्या टायमाला ती घरी अशी गेली त्या टायमाला त्यांना कळालं की काय प्रकार झाला, तर सरपंचांना सांगितल्यावर तिला पोलीस स्टेशन नेलं। तिथे सर्वांना तिथून मग पाचोऱ्याला हॉस्पिटलला नेलं। त्या ठिकाणी नेल्यानंतर तपास झाल्यानंतर निष्पन्न आलं की असा प्रकार घडलेला आहे। तर त्यावेळेस लगेच 4 लोकांना त्यांनी अटक केली। बाकीच्या लोकांना नंतर त्यांनी अटक केल्यानंतर त्यात असं लक्षात आलं की या सर्व नराधमांनी ती मुलीचं वय आज 12 वर्ष आहे, म्हणजे 12 वर्षाच्या मुलीवर 8 नराधमांनी तो जो अत्याचार केला तो म्हणजे समाजाला काळीमा फासणार आहे। तर अशा लोकांना कसं पुढे भविष्यात असं होऊ नये म्हणून त्यांच्यावर कोण सर्व प्रकारे कायदेशीर कार्यवाही होऊन आणि मोठ्यात मोठ्या वकिलांनी हे करावं आणि शासनाकडून तिला मदत मिळावी, जेणेकरून ते कुटुंब जे आज रस्ता तळाला लागलेले आणि आज अशी स्थिती आहे त्या गावामध्ये चर्मकार समाजाचं, ते त्या परिसरात एकच घर असल्यामुळे ते आज दहशती झाली वावरत आहे। त्यामुळे आज पुढे काय होईल सांगता येत नाही, तर त्यासाठी त्यांना पोलीस बंदोबस्त मिळावा की जेणेकरून कसं कोणतं भविष्यात असं घडणार नाही त्या कुटुंबाच्या बाबतीत, अशी हे करून आणि त्यावर पुढील कार्यवाही करून आमचं सर्व समाजाचं असं म्हणणं आहे की माझे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हे केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर या दोषींवर गुन्हा दाखवून त्यांना फाशी शिक्षा होईल, जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी घडणार नाही आणि समाजामध्ये ते एक अशी चळवळ झाल्यानं लोकांमध्ये ते वातावरण शांत राहील। म्हणजे पुढे काही लोक असे धाडस करणार नाही की जेणेकरून आणि नेमकं काय होतं की आता दलित समाजाचे असल्यामुळे त्यांच्या मागे समाज नाही येते या ठिकाणी। म्हणून जामनेर तालुका चर्मकार समाजाच्या वतीनं आज आम्ही माझे तहसीलदार साहेब यांना हे निवेदन दिलेले, त्याच बाबतीत आम्ही रुपालेताई चाकणकर अधिक पालकमंत्री यांनासुद्धा हे निवेदन पाठवलेलं आहे आणि पालकमंत्र्यांसुद्धा हे आम्ही तिथे सादर करतो आहे। तर अशा पद्धतीनं या सर्व यंत्रणा राबवून आणि दिनांक 24 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वांनी मोर्चा आज आयोजित केलेला आहे। तर त्या पद्धतीनं पुढील कार्यवाही सुरू आहे आणि त्या पद्धतीनं एक एक वाटचाल करीत पुढे पादाक्रमण करत आहोत। तरी सर्व समाज बांधवांच्या वतीने मी असे निवेदन देतो की बा यावर सर्व प्रकारच्या कठोरात कठोर कार्यवाही त्यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांना फाशी शिक्षाच झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणी असं धाडस करणार नाही। तर याच्या बाबतीत आपण शासनानेसुद्धा दखल घेऊन याच्यावर सर्व गोष्टीचं नियंत्रण आणून आणि ज्या काही कलम बाकी असतील, कारण अपहरणाचा त्यामध्ये उल्लेख नसल्यामुळे, कारण तिचं अपहरण झालेलं आहे त्या दिवशी रात्री 8:30-9 वाजता पण त्यामध्ये पोलीस केसमध्ये तो खुलासा नाही, तर तो खुलासा होणं गरजेचं आहे। म्हणून तो पुन्हा FIR सुद्धा दुरुस्त करून त्याच्या माध्यमात पुढील कार्यवाही आणि सदर जे कुटुंब आहे त्या दहशतीखाली उद्या काय होईल काही सांगता येत नाही। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परवा दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी त्या मुलीच्या पालकांनी सांगितलं की बा आम्हाला पिंपळगाव पोलीस स्टेशनमधून फोन होता की बा तुम्ही मुलीला घेऊन पिंपळगावला या। आता त्या मुलीची अशी अवस्था असताना
ते आई आणि वडील त्या मुलीला कसं काय घेऊन जाऊ शकता म्हणून आम्ही पाचोरा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला त्यांना विचारणा केली बाबा असं काय आहे बाबा, तर त्यांनी सांगितलं की बाबा तसं काही नाही, म्हटलं अरे हा फोन नंबर आहे याच्यावरून तुम्ही फोन केला, मग कोणी फोन केला, मग त्या पद्धतीने सारा खुलासा झाला। त्यावेळेस पिंपळगाव पोलीस स्टेशनमधून पी आय साहेबांनी लगेच दोन पी आय पोलीस पी एस आय आणि कॉन्स्टेबल गाडी पाठवून त्या मुलीला कळम सरवून पिंपळगाव हरेश्वरला आणलं। तर अशा प्रकारचे कुठे हलगर्जीपणा होऊ नये आणि सर्व गोष्टीमध्ये ह्या निकाली लागावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असं चर्मकार समाजातर्फे मी आपणास हे निवेदन देत आहे। कळमसरा येथे आमच्या चर्मकार भगिनी जी आहे तिच्यावरती रात्री तिचं अपहरण करून एका मुलीच्या माध्यमातून तिला दोन सुरुवातीला दोन नराधमांनी कुठेतरी शेतामध्ये नेलं आणि मागून त्यांचे पाच मित्र तिथं आले आणि त्या सात लोकांनी तिच्यावरती अमानुष अत्याचार केलेला आहे। त्यानंतर सकाळी सकाळी तिला महिलांच्या शौचालयाजवळ आणून सोडलं। गावामधून जेव्हा तिच्या घरी कळालं की बा ही मुलगी अशी अशी बेसुद्ध अवस्थेमध्ये पडलेली आहे तेव्हा घरच्यांनी तिला नेलं। त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी ते कुटुंब गेलं असता त्यांची पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिले, दखल घेतली नाही। तरी अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि हा जो खटला आहे हा जलदगती न्यायालयामध्ये माननीय उज्ज्वलजी निकम यांच्या मार्फत हा चालवला गेला पाहिजे आणि पीडित कुटुंब जे आहे त्यांना शासनातर्फे मदत मिळाली पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या कुटुंबाची दखल घेऊन त्या कुटुंबाला भेट दिली पाहिजे अशी मी चर्मकार समाजाच्या वतीने आणि सामाजिक न्यायमंत्री यांनीसुद्धा त्या कुटुंबाला भेट देऊन त्यांची मदत केली पाहिजे अशी मी जामनेर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने मागणी करीत आहे। आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तर ते निवेदन त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी पाठवावं आणि या घटनेला वाचा फोडण्यासाठी आम्ही 24 तारखेला माननीय जिल्हाधिकारी जळगाव या कार्यालयावरची सर्व समाज बांधव एकत्र येऊन मोर्चा काढणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची दखल आमचे समाज बांधव घेणार आहेत। तरी या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मी परत समाजाच्या वतीने मागणी करतो। तर आपण या ठिकाणी बघितलं की चर्मकार समाजाचे जे बांधव आहेत ते अत्यंत त्यांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया होत्या की गुन्हा दाखल करण्यासाठी जो त्यांना त्रास झालेला आहे, त्याचबरोबर सर्व समाज बांधव हे येत्या 24 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेधाचा मोर्चा नेणार आहेत। कॅमेरामन सुप्रीत जाधवसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।